हेलो फ्रेंड्स, भूमिका टीचिंग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राइब केले नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सबस्क्राइब केल्याने असेच महत्त्वाचे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचतील। आपण ह्या व्हिडिओमध्ये कॅनचा वापर इंग्रजीमध्ये कसा केला जातो हे बघणार आहोत। कॅनचा अर्थ आहे शकतो, शकते, शकतात, म्हणजे एखादे काम किंवा कार्य तुम्ही करू शकता हे इंग्लिशमध्ये सांगण्यासाठी कॅनचा वापर केला जातो। आता कॅन नॉट म्हणजेच कांट, याचा अर्थ आहे शकत नाही, म्हणजे एखादे काम किंवा कार्य तुम्ही करू शकत नाही हे इंग्लिशमध्ये सांगण्यासाठी कॅन नॉटचा वापर केला जातो। तर आपण कॅन आणि कॅन नॉटची वाक्य बघणार आहोत। चला तर मग आपण वाक्य बघूया। ते वाचू शकतात, याचा अर्थ आहे दे कॅन रीड, दे कॅन रीड। ते वाचू शकत नाही, याचा अर्थ आहे दे कांट रीड, दे कांट रीड। ती गाणे गाऊ शकते, शी कॅन सिंग सॉन्ग, शी कॅन सिंग सॉन्ग। तुम्ही क्रिकेट खेळू शकता का, कॅन यू प्ले क्रिकेट, कॅन यू प्ले क्रिकेट। तू माझी मदत करू शकतेस, कॅन यू हेल्प मी, कॅन यू हेल्प मी। कृपया तुम्ही आम्हाला मदत करू शकता का, कॅन यू हेल्प अस प्लीज, कॅन यू हेल्प अस प्लीज। मी उद्या येऊ शकत नाही, आय कांट कम टुमारो, आय कांट कम टुमारो। मी तुझ्या बरोबर येऊ शकत नाही, आय कांट कम विथ यू, आय कांट कम विथ यू। तू का नाही येऊ शकत, व्हाय कांट यू कम, व्हाय कांट यू कम। ती खूप छान काम करू शकते, शी कॅन डू अ नाईस वर्क, शी कॅन डू अ नाईस वर्क। मी काहीही करू शकतो, आय कॅन डू एनीथिंग, आय कॅन डू एनीथिंग। मी हे स्वीकारू शकत नाही, आय कांट एक्सेप्ट धीस, आय कांट एक्सेप्ट धीस। मी ते विसरू शकत नाही, आय कांट फॉगेट दॅट, आय कांट फॉगेट दॅट। तुम्ही कसे विसरू शकता, हाऊ कॅन यू फॉगेट, हाऊ कॅन यू फॉगेट। मी चांगला स्वयंपाक करू शकते, आय कॅन डू गुड कुकिंग, आय कॅन डू गुड कुकिंग। मी हे काम उद्या करू शकतो का, कॅन आय धिस वर्क टुमारो, कॅन आय धिस वर्क टुमारो। मी तेथे व्यवस्थित जाऊ शकत नाही, आय कांट गो देअर प्रॉपरली, आय कांट गो देअर प्रॉपरली। ते कोणत्याही वेळेत येऊ शकतात, दे कॅन कम ॲट एनी टाईम,
They can come at any time. ती मला समजू शकते. She can understand me. She can understand me. ज्यांना आवश्यकता आहे त्यांना व्हिडिओ शेअर करा, आणि ज्यांनी अजून चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.